I is equal to value सांगते हैं इधर e raised to the power 3x divided by का e raised to the power 3x plus 1 ठीक है पहले लक्ष्य है e raised to the power 3x है अपन का क्या है पहले derivative का लगते हैं पर सीजी e raised to the power 3x पहले की e raised to the power x था आपने ले और कार्य का problem e raised to the power x है ठीक है तब ये क्या करना लगती e raised to the power 3x derivative का लगते हैं मान पहले अपन d by dx लिए ठीक है e raised to the power 3x plus 1 e raised to the power 3x plus 1 ये देखा मान ला अपन 3 e raised to the power 3x पालक चले समझा x raised to the power 2 है तो x raised to the power 2 जी पर डेरिवेटिव अपने का लेंगे 2 x जे वन फंक्शन असन ते का करना आपने ले पहले सोमर घेऊन मल्टीपल मध्ये आला ठीक आहे म्हणजे इंटिग्रेशन म्हणजे डेरिवेटिव करता है ठीक आहे पालक चले इथे काय सांगितलं आपण e raised to the power 3x plus 1 खालचं फंक्शन आहे e raised to the power 3x plus 1 आपण काय केलं 3 बाहेर काढलं मल्टीपल ने घेतला इनटू e raised to the power 3x हे झालं आपलं फंक्शन ठीक आहे म्हणजे डेरिवेटिव केल्यानंतर म्हणजे इथे व्हॅल्यू काय आली आपली e raised to the power 3x plus e raised to the power 3 इनटू e raised to the power 3x हे कुठे आलं खालच्या इथं फंक्शन ठीक आहे तर पहा i इज इक्वल टू व्हॅल्यू किती आली समजा हा 3 आहे 3 करायचं आपल्याला बाहेर झालं काय 1 डिवाइड बाय 3 ठीक आहे 1 डिवाइड बाय 3 झालं काय म्हणजे e raised to the power 3x आणि e raised to the power 3x इनटू dx i इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 3 1 डिवाइड बाय 3 इंटिग्रेशन म्हणजे लॉग झालं ठीक आहे इंटिग्रेशन म्हणजे लॉग झालं मॉड म्हणजे राहिलं काय म्हणजे e raised to the power 3x e raised to the power 3x plus 1 e raised to the power 3x आणि e raised to the power 3x हे दोन्ही पण कॉमन आहे वरत काही नाही म्हणजे 1 राहिलं 1 आपण ऑलरेडी इकडे लिहिलं 1 डिवाइड बाय 3 मग राहिलं काय e raised to the power 3x plus 1 e raised to the power 3x plus 1 plus असं जर नाही समजत आलं मग और म्हणजे पुन्हा प्रॉब्लेम हे सुरू असेल हे जर समजलं नाही तर मी इकडे सुरू आहे जे आपण इंटिग्रेशन करतो मग i इज इक्वल टू इंटिग्रल e raised to the power 3x डिवाइड बाय e raised to the power 3x plus 1 हेच प्रॉब्लेम आहे पुन्हा पुन्हा आपण दुसऱ्या पद्धतीने केलं पुट आपण जे पुट करतो आता e raised to the power 3x आहे e raised to the power 3x plus 1 जी व्हॅल्यू आपल्याला दिली होती हे आपण t मानला सर ठीक आहे त्याच्यानंतर पहा हे जे फंक्शन आहे हे जी डेरिवेटिव करायची आहे म्हणजे e raised to the power 3x ची डेरिवेटिव केली म्हणजे 3 काय आला बाहेर आला आणि e raised to the power 3x केलं ठीक आहे फंक्शन काय dx dx is equal to dt हे t मानला वरच्या हे समजा dt मानला डिवाइड मग राहिलं का आपण कशी e raised to the power 3x into dx is equal to dt divided by व्हॅल्यू लिहिली आपण dt divided by i is equal to फंक्शन काय करायचं आहे सेपरेट करायचं आहे दोन्ही म्हणजे 1 divided by g व्हॅल्यू आली की हे फंक्शन काय e raised to the power 3x plus 1 हे काय t आहे आपलं फंक्शन इथे लिहिलं 1 divided by ठीक आहे नंतर नेक्स्ट फंक्शन काय dt divided by 3 आहे dt divided by 3 ठीक आहे dt divided by 3 मग i is equal to त्याच्या समोर व्हॅल्यू जी आली आपली किती आली 3 आहे 3 कसं आहे मल्टिपल आहे म्हणजे हे काय बाहेर गेल्यावर काय 1 डिवाइड बाय 3 पाच इंटिग्रेशन 1 डिवाइड बाय 2 इनटू dt डिवाइड बाय 3 ठीक आहे हा 3 बाहेर निघाला म्हणजे काय 1 डिवाइड बाय 3 झाला 1 डिवाइड बाय 3 फंक्शन काय इंटिग्रेशन आहे इंटिग्रेशन म्हणजे काय लॉग फंक्शन झाला लॉग राहिलं काय आपल्याकडे t झाला आणि dt झाला मग आपण काय लिहिलं लॉगचा t लिहिलं डीटी लिहायची जरूरत नाही लिहिलं तरी चालते इनटू डीटी प्लस सी नाही लिहिलं तरी चालते ठीक आहे मग काय आय इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 3 लॉग टी टी ची व्हॅल्यू किती निघाली आपली ई रेज टू द पॉवर 1 डिवाइड बाय 3 लॉग टी आहे टी ची व्हॅल्यू काय आपली ई रेज टू पॉवर 3 प्लस 1 मग इथे लिहिलं ई रेज टू द पॉवर 3 एक्स प्लस 1 प्लस सी हे झालं फंक्शन नेक्स्ट प्रॉब्लम काय आहे i इज इक्वल टू इंटिग्रेशन x raised to the power 9 आहे x raised to the power किती आहे 9 आहे आपल्याला 9 ची डेरिवेटिव घ्यायची आहे समजा x raised to the power 9 आहे तर 9 ची डेरिवेटिव आपल्याला पाहिजे कशामध्ये इंटिग्रेशन मध्ये मग काय येते जी 9 x raised to the power 9 ठीक आहे जर x raised to the power आपल्याला दोन्ही दोन्हीकडे समजा डेरिवेटिव दिला इथे 9 दिला इथे 10 दिला तर मग याची काय आहे पहिले 10 n नंतर काय आहे 9 समजा
संबंध म्हणजे एक्स एक्स टू पॉवर नाईन हे फंक्शन जे आहे तेच राहिलं आणि डेरिव्हेटिव्ह आपल्याला एक्स ची काढायची दोन्हीकडे एक्स एक्स कसा दिला कॉमन दिला फक्त टेन टेन बाहेर आहे आणि एक्स टू पॉवर नाईन समजलं का ठीक आहे इथं समजा एक्स एक्स टू पॉवर नाईन आहे सेक्स स्क्वेअर एक्स एक्स टू पॉवर टी आहे ठीक आहे इंटू डी एक्स आता बघा एक्स एक्स टू पॉवर नाईन आहे एक्स एक्स टू पॉवर नाईन लिहिलं आपल्याला याची काय पाहिजे डेरिव्हेटिव्ह पाहिजे कशामध्ये इंटिग्रेशन होईल मग राहिलं का आपल्याला टेन आहे एक्स एक्स टू पॉवर टेन म्हणजे म्हणतात समजलं आता बघा एक्स एक्स टू पॉवर टेन इज इक्वल टू टी म्हटलं आपण ठीक आहे हे फंक्शन झालं आपलं टीचं मग राहिलं का आपल्याला एक्स एक्स टू पॉवर नाईन सेक्स स्क्वेअर इंटू डी एक्स आता ह्या फंक्शनने आपल्याला डी एक्स आहे एवढ्या फंक्शनने आपल्याला टी मानायचं आहे मानायचं कसं ठीक आहे डिफरन्शियल विथ रिस्पेक्ट टू डिफरन्शियल विथ रिस्पेक्ट टू वी हॅव लिहा तुम्ही काही पण लिहा ठीक आहे म्हणजे डिफरंट करायचं आपल्याला फंक्शन याच्यापेक्षा वेगळं करून दाखवायचं आता इथे काय सांगत होतं एक्स एक्स टू पॉवर टेन इथे काय लिहिलं आपण एक्स एक्स टू पॉवर नाईनचा आपल्याला काय पाहिजे डेरिव्हेटिव्ह पाहिजे मग टेन काय काढला पण बाहेर काढला इंटू डी एक्स इजिकल टू डी हे फंक्शन झालं डी टी ठीक आहे हे समजा डी टी झालं आणि हे समजा टी झालं ठीक आहे आता बघा एक्स एक्स टू पॉवर नाईन एक्स एक्स टू पॉवर नाईन इंटू डी एक्स इजिकल टू हे फंक्शन इकडे आलं म्हणजे इकडे टू ना भेटलं गेलं म्हणजे डिवाइड बाय टेन मग आलं काय आय इजिकल टू इंटिग्रेशन इंटिग्रेशन मध्ये आपल्याला फंक्शन काढायला हे व्हॅल्यू झाली आणि हे व्हॅल्यू झाली आलं काय आपल्याला सेक्स स्क्वेअर इंटू डी एक्स ठीक आहे मग इथे काय लिहिलं आपण सेक्स स्क्वेअर हे लिहिलं सेक्स स्क्वेअर हा फंक्शन म्हणजे काय झाला टी हा फंक्शन म्हणजे आपण लिहिलं टी इंटू आलं काय डी टी डिवाइड बाय टी डी टी डिवाइड बाय टेन हे दोन्ही व्हॅल्यू झाले आता हे व्हॅल्यू काय करायचे आणि प्रूव करायचे इंटिग्रेशन आपल्याला देऊन आहे सेक्स स्क्वेअर टी इंटू डी टी डिवाइड बाय टेन टेन काय करायचं आहे बाहेर काढायचं आहे म्हणजे फंक्शन काय आलं वन डिवाइड बाय टेन इंटिग्रेशन काय आहे मग राहिलं काय आपल्याशी सेक्स स्क्वेअर हे काय आहे टी राहिलं काय डी टी समजलं आता पहा वन डिवाइड बाय हेच फंक्शन आलं आपलं पुन्हा सेक्स स्क्वेअर टी इंटू डी टी हे लिहिलं आपण फंक्शन आता वन डिवाइड बाय टेन आहे वन डिवाइड बाय टेन राहिलं सेक्स स्क्वेअर टीचा फॉर्म्युला सेक्स स्क्वेअर टीचा फॉर्म्युला काय टॅन ठीक आहे सेक्स स्क्वेअर टीचा फॉर्म्युला काय सेक्स स्क्वेअरचाच फॉर्म्युला टॅन आहे सेक्स स्क्वेअरचा टॅन आहे सेक्स स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे टॅन त्याच्यामध्ये इंटिग्रेशन होईल ठीक आहे हे झालं फॉर्म्युला राहिलं काय वन डिवायडेड बाय टेन वन डिवायडेड बाय टेन किती किती आहे टॅन टॅन टी प्लस सी बाकी डी टी लिहायचं हे काम नाही आहे ठीक आहे मग राहिलं काय आय इज इक्वल वन डिवाइड बाय टेन टॅन आहे टीची किंमत किती आहे वन डिवाइड बाय टेन टॅन आणि टीची किंमत किती आहे आपली एक्स एक्स टू पॉवर टेन इथे लिहिलं एक्स एक्स टू पॉवर टेन प्लस